ते अन्नधान्य वाटप केलं. तसेच प्रयत्न आम्ही बऱ्याचशा लोकांच्याकडे केले की आम्हाला काहीतरी मदत मिळेल, आमच्या लोकांना काहीतरी पोटापाण्याचा प्रश्न सुटेल. मी लोकांजवळ असा पण एक प्रश्न मांडला की तुम्ही आत्ता आम्हाला काय 2-3 महिने उधार धान्य पोचवा, आम्ही त्यांचे पैसे काही दिवसानंतर तरी देऊ. तसं पण आमच्याकडे काय तसं काही कोणी गेलं नाही, ते तुमच्या संस्थेच्या माध्यमातून तुटपिंजरी होईना मदत केली आम्हाला, पण ते आमच्यासाठी मोठी मोठी मदत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही शिक्षणाची संधी लॉकडाऊनच्या काळात तुम्ही जी काय लोकांना त्याबद्दल आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दान हे श्रेष्ठ दान म्हटलं जातं. तर चिखलगाव संस्थेचे तुमचे धनश्री मॅडम आणि विविध सर आणि त्यांचे सर्व सहकारी त्या कल्की गावामध्ये येऊन आपल्या गरजू लोकांना जे निराधार लोक आहेत त्यांना जे काही भेटवस्तू दिलेली आहे तर ते सगळे लोक तुमच्या पाठीचे सदैव उभी राहून तुम्हाला त्यांचा आशीर्वादच आहेत आणि ही भेट त्यांनी स्वीकारलेली आहे. ह्याच्यापुढे आपण जशी मदत करताय तशीच मदत करीत राहावा. लोकांना फार ह्या संकट काळामध्ये गरज आहे. तरी तुम्हाला पुन्हा एकदा कल्की गावाच्या वतीने धन्यवाद देतो. इथे थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. माझं नाव एकनाथ शंकर बर्जे, आपतडीवाडी. आणि आज तुम्ही लोकसाधना ह्या संस्थेकडून तुम्ही आमच्याकडे आलात आणि तुमच्याकडून हे छोटी मोठी जे काय भेट दिलीत त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि आपण शिक्षणाबद्दल बऱ्यापैकी आम्हाला जी माहिती नव्हती ती माहिती पुरवलं आणि खरोखर अतिशय ते चांगलं आहे. आणि खरोखर इथल्या स्थानिकांनी त्याचा लाभ घ्यावा. नमस्कार, मी सोनाली रत्न जाधव, दाभोळ सरपंच. आज आपण जी गरज कोरोना याच्यामध्ये अडकलेल्या लोकांना जी मदत केली त्या संस्थेचं नाव लोकमान्य चारित्र्यभट ट्रस्ट चिखलगाव या संस्थेने जी लोकांना 98 लोकांना जी मदत केली त्याच्यामध्ये गरजू लोकांना म्हणजे निराधार महिला, आशा सेविका, मदतनीस, स्वयंसेविका, आशा स्वयंसेविका यांना जी आपण मदत केली त्याबद्दल ग्रामपंचायतच्या वतीने तुमचे आभारी आहोत. अशीच वेळोवेळी तुमचं सहकार्य लाभू देत अपेक्षा करते.